ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीचा 5वा गृहप्रकल्प ओट्रा प्रेस्टिजचा दिमागदार भूमिपूजन सोहळा गावगाता गजाली फेम अभिनेता दिगंबर नाईक यांच्या उपस्थितीत ओरोस येथे शनिवारी पार पडला. मालवणी माणूस प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर आहे. विकासक सचिन ओटवणेकर यांचा कोकणच्या मातीशी नाळ जोडणारा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा हा प्रकल्प आहे. ओट्राने साता समुद्रापार जाऊन वास्तू प्रकल्प उभारण्याचे स्वप्न पाहावे असे मत दिगंबर नाईक यांनी सांगत मालवणी गाराणे घातले. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीनं ओरोस नगरीमध्ये 4 मोठे वास्तू प्रकल्प उभारले. 5व्या प्रकल्पाकडे दमदार वाटचाल करत 6 इमारतींचा आणि 218 फ्लॅटचा ओट्रा प्रेस्टिज प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा अभिनेता दिगंबर नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संजय मालवणकर, संतोष कदम, भाई सावंत, पंचायत समिती सदस्या सुप्रिया संतोष वालावलकर, संचालक सचिन ओटवणेकर, विजय राजपूत, शेखर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्तानं कोकण नावनं सचिन ओटवणेकर यांच्या यशस्वी वाटचालीवर बनवलेली उत्तुंग भरारी यशोगाथा प्रक्षेपित करण्यात आली. अभिनेते दिगंबर नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांनी या लघुपटाचं कौतुक केलं. सोहळ्याप्रसंगी दिगंबर नाईक यांनी अस्सल मालवणीतून भाषण केलं. या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून ओटवणेकर यांना शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेल्या संत जगनाडे यांच्या प्रतिकृतीचं अनावरण भाजपा युवा नेते संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, विलेपार्ले येथील शिवसेना शाखाप्रमुख नितीन डिचोलकर आदींनी उपस्थिती दर्शवली. ओरस येथे ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीचा ओट्रा प्रेस्टिज या प्रकल्पाचं भूमिपूजन अभिनेते गजाली फेम दिगंबर नाईक यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आपण त्यांच्यासोबत आहोत. आपण जाणून घेऊया हा कशा पद्धतीचा प्रकल्प आहे. 6 इमारतींचा 218 फ्लॅटचा असा भव्य असा हा प्रकल्प असणार आणि या भव्य प्रकल्पाचं ओपनिंग जे आहे, भूमिपूजन जे आहे ते दिगंबर नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. आपण जाणून घेतो दिगंबर नाईक यांच्या का या प्रकल्पाविषयी जो उभा राहतोय. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीचं समजायला हरकत नाही. म्हणजे मी पुढच्या भविष्याचा विचार करून असं बोलताय की पुढे ओट्रा ग्रुप ऑफ कंपनी होऊ शकतात. मोठे मोठे जे बिल्डर असतात की नाही, बरेच मोठे मोठे बिल्डर आहेत, ते जसे वेगवेगळे प्रकल्प करत असतात, वेगवेगळी हायपर सिटीज बनवत असतात, तशीच हायपर सिटी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सचिन ओटवणेकर आणि विजय राजपूत आणि त्यांचे पार्टनर अशा ह्या तिघांनी ह्या धाडस केलेली आणि एका ठिकाणी 218 कुटुंब सुखासमाधानं नांदली अशा गावात आज मिळले असं मला वाटतं. मी ओट्राच्या एका प्रोजेक्टच्या भूमिपूजनासाठी येऊन आहे आणि मी जरी कलाकार दुसऱ्यांसाठी असले तरी मी मुळात एक मालवणी माणूस आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी मातीची माका अभिमान आहे. त्यामुळे मालवणी मुलखातलो खायचो मोठा माणूस त्यांनी काही मोठा केल्यानंतर ते आपण जाऊ घ्या. म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा सेतू बांधलेली रामानी तेव्हा खारीचं वाटो होतो, तसं उद्या जर ओट्रा खूप मोठा प्रकल्प झालं तर कधीतरी मी सांगा शकाल की बाबा ह्याच्या 5व्या प्रोजेक्टचं भूमिपूजन दिगंबर नायकाच्या हस्ते झालं. त्यामुळे मी इलंय आणि आज खूप चांगला दिवस आज आंगणेवाडीची जत्रा भराडी देवीची आणि त्यांचा हेतू आणि उद्देश माका कशासाठी आवडलो कारण ह्याच्या आधीचं प्रोजेक्ट जेव्हा सुरुवात झाली माझे मित्र संजय मालणकर आता सहकलाकार आणि पूर्वीपासूनचे मित्र पण पहिलं प्रोजेक्ट त्यांच्यानी भराडी आईच्या साक्षीने केलेलं, आताचं प्रोजेक्ट पण त्यांच्यानी तसंच केलेलं. पहिल्या प्रोजेक्टच्या वेळा सचिन ओटवणेकर ह्या नाव पण माहीत नाही होतं, स्टॉलवर पण किती लोक गेले असतील माझं माहीत नाही. सचिन ओटवणेकर, विजय यांची नावं लोकांना कळाक लागली तर आज सिंधुदुर्गात कळतात निश्चित. आपण आता मगाशी म्हटलं की मालवणी गाव असा एक शब्द वापरला आणि निश्चित मालवणी गावातील मालवणी मुलकातील एक तरुण तडफदार सचिन ओटवणेकर हा उद्योजक या मोठ्या भरारी उत्तुंग भरारी घेतो आहेत. कशा पद्धतीने त्यांच्या भरारीचं वर्णन करार आणि कशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा द्यावे? कसं आज जनरली भरारी सगळेच घेतो. म्हणजे तुमचा सांगा की आकाशात गगन भरारी घ्यायची असत म्हणजे चिमणीत जर गगन भरारी घ्यायची असत तर गरुडाचे पंख लावून होणार नाही, उडण्याची हिंमत ना हैसर लागतात आणि ती हिंमत मला वाटतं ह्या दोघांमध्ये आहे. नाहीतर उद्या कोणी भरारी घेऊ शकता पण भरारी घेता तो 50व्या वर्षी घेता 70व्या वर्षी घेता आम्ही सांगताच शकतो. पण ऐन 25 तरुण एवढी भरारी घेतात 5 प्रोजेक्टची म्हणजे नक्कीच त्यांच्या भरारीत दम हा, त्यांच्या भरारीत स्वाभिमान हा, त्यांच्या भरारीत मालवणी ताकद आहे आणि मालवणी ताकद जयसर असा
काही एक म्हणजे फरक पडायचं नाही. मी तुमचा सांगा आता म्हणजे हवं जरी पाचवं प्रोजेक्ट असलो तरी हे रोपटात लवकरात लवकर मालवणी माणूस आहे, मालवणी मुलखातला माणूस आहे. तो तुम्ही उत्तुंग भरारे घेतल्याशिवाय राहणार नाही अशा मत निगंबर नाईक याने व्यक्त केलं आहे आपल्या या ठिकाणी. आणि हे याचं मंडवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. वैभव गावडेसह कॅमेरामॅन वैभव गावडेसह परेश राऊत ओरस कोकण नाव.